आता आपण प्रश्नसंच एक मधील काही उदाहरणे सोडू प्रश्न एक त्रिकोण एबीसीच्या बाजू एबी बरोबर सहा सेंटीमीटर बीसी बरोबर बारा सेंटीमीटर आणि एसी बरोबर आठ सेंटीमीटर आहेत या त्रिकोणाला विस्तारित करून त्रिकोण पी क्यू आर असा मिळवा की त्याची सर्वात मोठी बाजू अठरा सेंटीमीटर असेल त्याचे गुणोत्तर काढा आणि त्यावरून त्रिकोण पी क्यू उरलेल्या बाजूंची लांबी काढा उकल त्रिकोण ए बी सी मध्ये ए बी बरोबर सहा बी सी बरोबर बारा एसी बरोबर आठ त्रिकोण एबीसी हा त्रिकोण पीक्यूआर मध्ये विस्तारित केला आहे म्हणून त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण पीक्यूआर हे समरूप त्रिकोण आहेत म्हणून समरूप त्रिकोणाच्या संगत बाजूच्या गुणधर्मानुसार ए बी छेद पी क्यू बरोबर बी सी छेद क्यू आर बरोबर ए सी छेद पी आर यात बी सी आणि क्यू आर या संगत बाजू असून त्या मोठ्या बाजू आहेत म्हणून किंमती घालून मिळते सहा छेद पी क्यू बरोबर बारा छेद अठरा बरोबर आठ छेद पी आर बरोबर दोन छेद तीन म्हणून संगत बाजूंचे गुणोत्तर दोनास तीन आता सहा छेद पीक्यू बरोबर बारा छेद अठरा म्हणून पीक्यू बरोबर सहा गुणिले अठरा भागिले बारा बरोबर नऊ म्हणून पीक्यू बरोबर नऊ सेंटीमीटर तसेच बारा छेद अठरा बरोबर आठ छेद पी आर म्हणून पी आर बर बरोबर आठ गुणिले अठरा भागिले बारा बरोबर बारा म्हणून आर बरोबर बारा सेंटीमीटर त्रिकोणाच्या संगत बाजूंची गुणोत्तर दोनास तीन म्हणून बाजू ची लांबी बरोबर नऊ सेंटीमीटर आणि बाजू ची लांबी बरोबर बारा सेंटीमीटर प्रश्न दोन एका जहाजाची प्रतिकृती एकास दोनशे या गुणोत्तरात तयार केली एक जर प्रतिकृतीची लांबी चार सेंटीमीटर असेल तर जहाजाची लांबी काढा दोन जहाजाच्या डेकचे शिडाचे क्षेत्रफळ एक लाख साठ हजार चौरस मीटर असेल तर त्या जहाजाच्या प्रतिकृती डेकचे शिडाचे क्षेत्रफळ काढा उकल एक प्रतिकृतीचे जहाजाशी गुणोत्तर एकास दोनशे प्रतिकृतीची लांबी बरोबर चार सेंटीमीटर प्रतिकृती आणि मूळ आकृती समरूप असतात म्हणून प्रतिकृतीची लांबी छेद जहाजाची लांबी बरोबर एक छेद दोनशे किंमती घालून मिळते चार छेद जहाजाची लांबी बरोबर एक छेद दोनशे म्हणून जहाजाची लांबी बरोबर दोनशे गुणिले चार बरोबर आठशे मीटर अशा प्रकारे जहाजाची लांबी बरोबर आठशे मीटर दोन समरूप आकृत्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर संगत बाजूच्या वर्गाच्या प्रमाणात असते म्हणून प्रतिकृतीचे क्षेत्रफळ छेद जहाजाचे क्षेत्रफळ बरोबर एक छेद दोनशेचा वर्ग किमती घालून मिळते म्हणून प्रतिकृतीचे क्षेत्रफळ छेद एक लाख साठ हजार बरोबर एक छेद चाळीस हजार म्हणून प्रतिकृतीचे क्षेत्रफळ बरोबर एक लाख साठ हजार भागिले चाळीस हजार बरोबर चार मीटर वर्ग म्हणून प्रतिकृतीचे क्षेत्रफळ बरोबर चार मीटर वर्ग प्रश्न तीन सोबतच्या आकृतीत रेख ए बी समांतर रेख डी सी दिलेल्या माहितीचा उपयोग करून एखची किंमत काढा रेख ए बी समांतर रेख सी म्हणून ए डी हा समलंब चौकोन आहे समलंब चौकोन डीचे कर्ण ए सी आणि बी एकमेकांना ओ बिंदू चेततात बिंदू ओ मधून रेख ई e, ओ हा बाजू ए बी आणि ला समांतर काढला उकल आता त्रिकोण मध्ये ईओ e, समांतर ए बी म्हणून प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार डी छेद ई e, ए बरोबर डीओ छेद ओबी हे विधान एक मिळाले आता त्रिकोण सी डी एमध्ये ईओ e, समांतर डी सी म्हणून प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार डी छेद ई e, ए बरोबर सीओ छेद ओ ए हे विधान दोन विधान एक आणि दोन वरून मिळते ओ छेद ओ बी बरोबर सी ओ छेद ओ ए आकृतीतील किंमती घालून मिळते तीन छेद एक्स वजा तीन बरोबर एक्स वजा पाच छेद तीन एक्स वजा एकोणीस तिरकस गुणाकार करून मिळते तीन गुणिले कंसात तीन एक्स वजा एकोणीस कंसपूर्ण बरोबर एका कंसात एक्स वजा तीन गुणिले दुसऱ्या कंसात एक्स वजा पाच यांना सरळ रूप देऊन मिळते नऊ एक्स वजा सत्तावन्न बरोबर एक्स गुणिले कंसात एक्स वजा पाच वजा तीन गुणिले कंसात एक्स वजा पाच म्हणून नऊ एक्स वजा सत्तावन्न बरोबर एक्स वर्ग वजा पाच एक्स वजा तीन एक्स अधिक पंधरा म्हणून नऊ एक्स वजा सत्तावन्न बरोबर एक्स वर्ग वजा आठ एक्स अधिक पंधरा म्हणून एक्स वर्ग वजा सतरा एक्स अधिक बहात्तर बरोबर शून्य एक्स वर्ग वजा आठ एक्स वजा नऊ एक्स अधिक बहात्तर बरोबर शून्य अवयव पाडून मिळतात एक्स गुणिले कंसात एक्स वजा आठ कंस पूर्ण वजा नऊ गुणिले कंसात एक्स वजा आठ कंस पूर्ण बरोबर शून्य बर कंसात एक्स वजा आठ गुणिले कंसात एक्स वजा नऊ बरोबर शून्य म्हणून एक्स वजा आठ बरोबर शून्य किंवा एक्स वजा नऊ बरोबर शून्य म्हणून एक्स बरोबर आठ किंवा एक्स बरोबर नऊ प्रश्न चार बारा मीटर उंच काठीची सावली जमिनीवर आठ मीटर एवढी पडते त्याचवेळी एका मनोऱ्याची जमिनीवरील सावली चाळीस मीटर होती तर मनोऱ्याची उंची काढा उकल समजा ए बी ही मनोऱ्याची उंची आहे मनोऱ्याची सावली बरोबर बी बरोबर चाळीस मीटर काठीची उंची बरोबर डी सी बरोबर बारा मीटर आणि काठीची सावली बरोबर सीई e, बरोबर आठ मीटर त्रिकोण ए बी ई आणि त्रिकोण डी सीईमध्ये कोण ई एकरूप कोण ई कारण सामायिक कोण आहेत कोण डी सी ई एकरूप कोण ए बी ई कारण प्रत्येक कोण काटकोण आहे म्हणून त्रिकोण ए बी ई समरूप त्रिकोण डी सी ई कोको समरूपता प्रमेयानुसार म्हणून समरूप, प्रमेया समरूप त्रिकोणाच्या संगत बाजूंची गुणोत्तरे एबी छेद डी सी बरोबर बीई छेद सीई बरोबर एई छेद डी सी म्हणून ए बी छेद डी सी बरोबर बीई छेद सी म्हणजेच किमती घालून मिळते एक्स छेद बारा बरोबर चाळीस छेद आठ म्हणून एक्स बरोबर बारा गुणिले चाळीस भागिले आठ बरोबर साठ मीटर म्हणून मनोऱ्याची उंची साठ मीटर प्रश्न पाच सोबतच्या आकृतीत दिलेल्या माहितीचा उपयोग करून कोण एफ काढा दिलेली माहिती आहे त्रिकोण एबीसी मध्ये एबी बरोबर तीन दशांश चिन्ह आठ सेंटीमीटर एसी बरोबर तीन वर्गमुळा तीन सेंटीमीटर बीसी बरोबर सहा सेंटीमीटर एफई बरोबर बारा सेंटीमीटर एफ डी बरोबर सहा वर्गमुळा तीन सेंटीमीटर ईडी बरोबर सात दशांश शून्य सहा सेंटीमीटर त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण डीई एफ मध्ये एबी छेद डीई बरोबर एसी छेद एफ डी बरोबर बीसी छेद एफ ई बरोबर तीन दशांश शून्य आठ छेद सात दशांश शून्य सहा बरोबर तीन वर्गमुळात तीन छेद सहा वर्गमुळात तीन बरोबर सहा छेद बारा बरोबर एक छेद दोन संगत बाजूची गुणोत्तरे समान म्हणून त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण डी एफ e, बाबा बा समरूपता कसोटीनुसार म्हणून कोण एकरूप कोण डी कोण बी एकरूप कोण ई e, कोण सी एकरूप कोण एफ हे समरूप त्रिकोणाचे संगत कोण आहेत आता त्रिकोण ए बी मध्ये कोण ए अधिक कोण बी अधिक कोण सी बरोबर एकशे ऐंशी अंश कारण त्रिकोणाच्या कोणाच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते म्हणून ऐंशी अधिक साठ अधिक कोण सी बरोबर एकशे ऐंशी अंश म्हणून कोन सी बरोबर चाळीस अंश म्हणून कोण एफ बरोबर चाळीस अंश प्रश्न सहा प्रत्येक आकृतीत कर्णावरील उंची काढलेली आहे वेगवेगळ्या रेषाखंडांची लांबी प्रत्येक आकृतीत दर्शवली आहे प्रत्येक आकृतीतील एक्स वाय आणि झेडच्या किंमती काढा उकल आकृती क्रमांक एक मध्ये त्रिकोण ए बी मध्ये कोण बी हा नव्वद अंश आणि रेख बी डी हा कर्ण ए वर लंबा आहे म्हणून भूमिती मध्याच्या गुणधर्मानुसार बी डी वर्ग ए गुणिले डी सी बरोबर चार गुणिले पाच म्हणून बी डी बरोबर दोन वर्गमुळात पाच म्हणून वाय बरोबर दोन वर्गमुळात पाच काटकोण त्रिकोण एबीडी मध्ये पायथागोरसच्या प्रमेयानुसार एबी वर्ग बरोबर एडी वर्ग अधिक बी डी वर्ग बरोबर चार चारचा वर्ग अधिक दोन वर्ग मुळात पाचचा वर्ग बरोबर सोळा अधिक वीस बरोबर छत्तीस म्हणून एबी बरोबर सहा म्हणून एक्स बरोबर सहा काटकोण त्रिकोण बी डीसी मध्ये पायथागोरसच्या प्रमेयानुसार बीसी वर्ग बरोबर बीडी वर्ग अधिक डीसी वर्ग बरोबर दोन वर्ग वर्गमुळात पाचचा वर्ग अधिक पाचचा वर्ग बरोबर वीस अधिक पंचवीस बरोबर पंचेचाळीस म्हणून बीसी बरोबर तीन वर्गमुळात पाच म्हणून बरोबर तीन मुळात पाच उत्तर एक्स बरोबर सहा वाय बरोबर दोन मुळात पाच आणि झेड बरोबर तीन मुळात पाच आकृती दोन मध्ये काटकोण त्रिकोण पीक्यू एस मध्ये पायथागोरसच्या प्रमेयानुसार एस वर्ग बरोबर क्यू वर्ग टी एस वर्ग बरोबर सहाचा वर्ग वजा चारचा वर्ग बरोबर छत्तीस वजा सोळा बरोबर वीस म्हणून क्यू एस बरोबर दोन वर्गमुळात पाच म्हणून वाय बरोबर दोन वर्गमुळात पाच त्रिकोण पी क्यू आर या काटकोण त्रिकोणात रेख क्यू एस लंब कर्ण पी आर म्हणून भूमिती मध्याच्या गुणधर्मानुसार क्यू क्यूएस वर्ग बरोबर पीएस गुणिलेएसआर म्हणून दोन वर्गमुळात पाचचा वर्ग बरोबर चार गुणिले एसआर म्हणून वीस बरोबर चार गुणिले एसआर म्हणून एसआर बरोबर पाच म्हणून एक्स बरोबर पाच काटकोण त्रिकोण क्यू आर एस मध्ये पायथागोरसच्या प्रमेयानुसार क्यू आर वर्ग बरोबर क्यू एस वर्ग अधिक एसआर वर्ग बरोबर दोन वर्गमुळात पाचचा वर्ग अधिक पाचचा वर्ग बरोबर वीस अधिक पंचवीस बरोबर पंचेचाळीस म्हणून क्यू आर बरोबर तीन वर्गमुळात पाच म्हणून झेड बरोबर तीन वर्गमुळात पाच म्हणून उत्तर एक्स बरोबर पाच वाय बरोबर दोन वर्गमुळात पाच आणि झेड बरोबर तीन वर्गमुळात पाच प्रश्न सात समजा एक्स हा त्रिकोण एबीसीच्या बाजू बीसीवरील कोणताही एक बिंदू आहे एक्स एम आणि एक्स एन हे अनुक्रमे बाजू बी ए आणि बाजू सी एला समांतर आहेत एम एन हा वाढवलेल्या सी बीला टीमध्ये छेदतो तर सिद्ध करा टी एक्स वर्ग बरोबर टी बी गुणिले टी सी उकल त्रिकोण टी एक्स एम मध्ये रेख एक्स एम समांतर रेख एन म्हणून टीबी छेद टी एक्स बरोबर टी एन छेद टी एम हे विधान एक आता त्रिकोण टी एम सी मध्ये रेख एक्स एन समांतर रेख सी एम म्हणून टी एक्स छेद टी सी बरोबर टी एन छेद टी एम हे विधान दोन आता विधान एक आणि दोन वरून आपल्याला मिळते टीबी छेद टी एक्स बरोबर टी एक्स छेद टी सी तिरकस गुणाकार करून मिळते टीएक्स वर्ग बरोबर टीबी गुणिले टीसी हे सिद्ध झाले प्रश्न आठ त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण डी बी सी हे सीच्या एकाच अंगास असणारे दोन त्रिकोण आहेत वरील पी या बिंदूतून पीक्यू समांतर ए बी आणि पी आर समांतर बी डी काढले ते अनुक्रमे एसीला क्यू मध्ये आणि डीसीला आर मध्ये छेदतात तर सिद्ध करा की क्यू आर समांतर ए डी त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण बी सी हे पायाबीसीच्या एकाच अंगाला असणारे दोन त्रिकोण आहेत पी क्यू आर हे बिंदू अनुक्रमे बीसी एसी आणि सीडीवरील बिंदू आहेत हे दिलेले आहे पी आर समांतर बी डी आणि क्यू समांतर ए बी हे देखील दिलेले आहे आणि सिद्ध करायचे आहे क्यू आर समांतर ए डी सिद्धता त्रिकोण सी मध्ये क्यू समांतर ए बी म्हणून प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार पी छेद पीबी बरोबर क्यू छेद क्यू ए हे विधान एक आता त्रिकोण डी मध्ये आर समांतर बी डी म्हणून प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार सीपी छेद पीबी बरोबर सीआर छेद आर डी हे विधान दोन विधान एक आणि दोन वरून आपल्याला मिळते क्यू छेद क्यू ए बरोबर CR आर डी त्रिकोण ACD मध्ये क्यू आणि आर हे बिंदू एसी आणि वर असे आहेत की सी क्यू छेद क्यू ए बरोबर आर छेद आर डी म्हणून प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्यत्यासानुसार क्यू आर समांतर ए डी हे सिद्ध होते प्रश्न क्रमांक नऊ त्रिकोण एबीसी हा काटकोन असून कोण ए बरोबर नव्वद अंश त्रिकोणाचे वर्तुळ काढले आहे काटकोन करणाऱ्या बाजूंची लांबी सहा सेंटीमीटर आणि आठ सेंटीमीटर आहे तर त्या वर्तुळाची त्रिज्या काढा उकल त्रिकोण ए बी मध्ये कोण ए बरोबर नव्वद अंश म्हणून पायथागोरसच्या प्रमेयानुसार बी सी वर्ग बरोबर एसी वर्ग।, वर्ग, वर्ग अधिक ए बी वर्ग म्हणून बीसी वर्ग बरोबर आठचा वर्ग अधिक सहाचा वर्ग बीसी वर्ग बरोबर चौसष्ट अधिक छत्तीस बीसी वर्ग बरोबर शंभर म्हणून बीसी बरोबर दहा सेंटीमीटर आता त्रिकोण एबीसी चे क्षेत्रफळ बरोबर त्रिकोण ओ ए बी चे क्षेत्रफळ अधिक त्रिकोण ओबीसी चे क्षेत्रफळ अधिक त्रिकोण ए ओ सी चे क्षेत्रफळ बरोबर एक छेद दोन गुणिले ए बी गुणिले ए सी बरोबर एक छेद दोन गुणिले ए बी गुणिले आर अधिक एक छेद दोन गुणिले बी सी गुणिले आर अधिक एक छेद दोन गुणिले ए सी गुणिले आर बरोबर एक छेद दोन गुणिले बर, छे सहा गुणिले आठ बरोबर एक छेद दोन गुणिले सहा गुणिले आर अधिक एक छेद दोन गुणिले दहा गुणिले आर अधिक एक छेद दोन गुणिले आठ गुणिले आर म्हणून चोवीस बरोबर तीन आर अधिक पाच आर अधिक चार आर म्हणून चोवीस बरोबर बारा आर म्हणून आर बरोबर दोन म्हणून त्रिजेची लांबी दोन सेंटीमीटर प्रश्न दहा त्रिकोण पीक्यू आर मध्ये रेख पी एम ही मध्यगा आहे जर पी एम बरोबर नऊ आणि क्यू वर्ग अधिक पी आर वर्ग बरोबर दोनशे नव्वद तर क्यू आर कार्ड हा आहे पी एम बरोबर नऊ आणि क्यू वर्ग अधिक पी आर वर्ग बरोबर दोनशे नव्वद उकल त्रिकोण पी क्यू आर मध्ये रेख पी एम ही मध्यगा आहे म्हणून अपोलोनियसच्या प्रमेयानुसार पी क्यू वर्ग अधिक पी आर वर्ग बरोबर दोन पी एम वर्ग अधिक दोन क्यू एम वर्ग किमती घालून मिळते दोनशे नव्वद बरोबर दोन गुणिले नऊचा वर्ग अधिक दोन क्यू एम वर्ग म्हणून दोनशे नव्वद वजा एकशे बासष्ट बरोबर दोन क्यू एम वर्ग म्हणून दोन क्यू एम वर्ग बरोबर एकशे अठ्ठावीस म्हणून क्यू एम वर्ग बरोबर चौसष्ट क्यू एम बरोबर आठ क्यू आर बरोबर दोन क्यू एम कारण एम हा क्यू आर चा मध्यबिंदू बरोबर दोन गुणिले आठ बरोबर सोळा म्हणून क्यू आर बरोबर सोळा प्रश्न अकरा त्रिकोण ए बी सीच्या बाजू ए बी आणि ए सीवर डी आणि ई e, हे असे बिंदू आहेत की ए बी बरोबर पाच दशांश शून्य सहा ए डी बरोबर एक दशांश शून्य चार आणि ए सी बरोबर सात दशांश शून्य दोन आणि एई e, बरोबर एक दशांश शून्य आठ तर दाखवा की डी समांतर बी सी उकल ए डी छेद डी बी बरोबर एक दशांश शून्य चार छेद ए बी वजा ए डी बरोबर एक दशांश शून्य चार छेद पाच दशांश शून्य सहा वजा एक दशांश शून्य चार बरोबर एक दशांश शून्य चार छेद चार दशांश शून्य दोन बरोबर एक छेद तीन म्हणून ए डी छेद डी बी बरोबर एक छेद तीन एई छेद ई सी बरोबर एक दशांश शून्य आठ छेद ए सी वजा एई बरोबर एक दशांश शून्य आठ छेद सात दशांश शून्य दोन वजा एक दशांश शून्य आठ बरोबर एक दशांश शून्य आठ छेद पाच दशांश शून्य चार बरोबर एक छेद तीन म्हणून एई छेद ई सी बरोबर एक छेद तीन म्हणून एडी छेद डी बी बरोबर एई छेद ई सी म्हणून प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्यत्यासानुसार डी समांतर बी सी हे सिद्ध होते एक दृष्टिक्षेप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या गुणोत्तराचे गुणधर्म एक ए एक छेद ए दोन बरोबर बी एक गुणिले एच एक छेद बी दोन गुणिले एच दोन येथे ए एक आणि ए दोन ही क्षेत्रफळे बी एक आणि बी दोन हे पाया आणि एच एक आणि एच दोन या संबंधित त्रिकोणांच्या उंची आहेत दोन ए एक छेद ए दोन बरोबर एच एक छेद एच दोन जर बी एक बरोबर बी दोन तीन ए एक छेद ए दोन बरोबर बी एक छेद बी दोन जर एच एक बरोबर एच दोन चार एक बरोबर ए दोन जर बी एक बरोबर बी दोन आणि एच एक बरोबर एच दोन प्रमाणाचे मूलभूत प्रमेय जर त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा इतर दोन बाजूंना दोन भिन्न बिंदूत छेदत असेल तर ती रेषा त्या दोन्ही बाजूंना प्रमाणात विभागते प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास जर एखादी रेषा त्रिकोणाच्या दोन बाजूंना समान गुणोत्तरात विभागत असेल तर ती रेषा तिसऱ्या बाजूला समांतर असते तीन समांतर रेषांनी तयार केलेल्या आंतरछेदाचा गुणधर्म तीन समांतर रेषांनी एखाद्या छेदिकेवर तयार केलेल्या आंतरछेदाचे गुणोत्तर हे त्या तीन रेषांनी दुसऱ्या छेदिकेवर तयार केलेल्या संगत आंतरछेदाच्या गुणोत्तराबरोबर असते त्रिकोणाच्या कोन दुभाजकाचा गुणधर्म त्रिकोणामध्ये कोणाचा दुभाजक त्या कोणासमोरील बाजूला उरलेल्या दोन बाजूच्या गुणोत्तरात विभागतो त्रिकोणाची समरूपता दोन त्रिकोणाचे संगत एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण समरूप असतात सर्व एकरूप आकृत्या समरूप असतात परंतु या विधानाचा व्यत्यास सत्य असेलच असे नाही समरूप त्रिकोणांची क्षेत्रफळे दोन समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तराबरोबर असते काटकोण त्रिकोणाची समरूपता काटकोण त्रिकोणात काटकोण करणाऱ्या बिंदूतून कर्णावर टाकलेल्या शिरोलंबामुळे त्याच्या दोन्ही अंगाला मिळणारे त्रिकोण मूळ त्रिकोणाशी आणि एकमेकांशी समरूप असतात भूमिती मध्याचा गुणधर्म काटकोण त्रिकोणात कर्णाच्या समोरील शिरोबिंदूतून कर्णावर काढलेला लंब रेषाखंड हा कर्णाचे ज्या दोन रेषाखंडात विभाजन करतो तो त्या रेषाखंडाचा भूमितीमध्ये असतो पायथागोरसचे प्रमेय काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे एवढा असतो जर त्रिकोणातील मोठ्या बाजूचा वर्ग हा त्या त्रिकोणाच्या उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेर्जे एवढा असेल तर तो त्रिकोण काटकोन त्रिकोण असतो जर त्रिकोणाच्या कोनांची मापे तीस अंश साठ अंश नव्वद अंश अशी असतील तर तीस अंश कोणासमोरील बाजू ही कर्णाच्या निम्म्या लांबीची असते आणि साठ अंश मापाच्या कोणासमोरील बाजू कर्णाच्या वर्गमुळात तीन चे दोन पट असते तीस अंश साठ अंश नव्वद अंशच्या प्रमेयाचा व्यत्यास काटकोण त्रिकोणात जर एका बाजूची लांबी ही कर्णाच्या लांबीच्या वर्गमुळात तीन छे दोन पट असेल तर त्या बाजूसमोरील कोणाचे माप साठ अंश असते पंचेचाळीस अंश पंचेचाळीस अंश नव्वद अंश त्रिकोणाचे प्रमेय जर त्रिकोणाच्या कोणाची मापे पंचेचाळीस अंश पंचेचाळीस अंश नव्वद अंश असतील तर काटकोन करणारी प्रत्येक बाजू ही कर्णाच्या एक छेद वर्गमुळात दोन पट असते प्रमेयाचे उपयोजन एक लघुकोन त्रिकोणात त्रिकोण ए बी सी मध्ये जर रेख एडी लंब बाजू बी सी आणि बी डी सी हे एक रेशी आहेत आणि कोण बी हा लहान आहे नव्वद अंशापेक्षा तर एसी वर्ग बरोबर ए बी वर्ग अधिक बीसी वर्ग वजा दोन बी सी गुणिले बी डी दोन विशाल कोण त्रिकोणात त्रिकोण ए बी सी मध्ये कोण बी हा मोठा आहे अंशापेक्षा जर रेख डी लंब बाजू बी सी आणि डी बी सी हे एकरेशी आहेत तर AC वर्ग बरोबर ए बी वर्ग अधिक बी सी वर्ग अधिक दोन बी सी गुणिले बी डी अपोलोनियसचे प्रमेय अर्थात सिद्धांत त्रिकोण ए बी सी मध्ये जर रेख एडी ही मध्यगा असेल तर ए बी वर्ग अधिक ए सी वर्ग बरोबर दोन ए डी वर्ग अधिक दोन बी डी वर्ग